पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 17 धरणे काटोकाट भरल्यामुळे दौंड येथून सोमवारी सकाळी तब्बल 2,06,000 क्युसेक्स वेगाने उजनीत पाणी येत आहे. वरिष्ठांनी सांगून देखील उजनीच्या अधिकाऱ्यांनी उजनीतून पाणी भीमा नदीत, कालव्यात, सीनामाडा भोगद्यात न सोडल्यामुळे आता अचानक एकदम मोठ्या प्रमाणावर भीमा नदीत पाणी सोडण्याचे संकट आले आहे. रविवारी रात्री 12 वाजता मंत्र्यांनी झापल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले आहे. दुपारपर्यंत 50,000 क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. वीर धरणातून 1,25,000 पाणी संगम येथून भीमा नदीत मिळत आहे आणि उजनीतून सोडलेले 50,000 असा 1,75,000 क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सायंकाळी येणार आहे. एवढे पाणी नदीत आल्यास पंढरपुरात चंद्रभागेला पूर येतो. आणखी 2 दिवस पुण्यातून उजनीत येणारे पाणी न थांबल्यास उजनीतून भीमा नदीत विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे पंढरपूरला पूर नव्हे तर महापूर येण्याचा धोका आहे. अगोदरच अधिकाऱ्यांनी उजनीतील पाणी कालव्याद्वारे, बोगद्याद्वारे सोडले असते तर दुष्काळग्रस्त जिल्ह्याला दिलासा मिळाला असता. आता सध्या कालव्याद्वारे 2,000 क्युसेक्स, सीनामाडा बोगद्याद्वारे 1,000 क्युसेक्स तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स एवढे पाणी सोडले आहे. उजनीच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे पावसाअभावी कोरडा ठाक असणाऱ्या जिल्ह्यात भीमा नदीतून अब्जावधी लिटर पाणी वाया घालवण्याची वेळ आली आहे.